मागण्या मान्य जर नाही केल्या तर आम्ही येत्या 26 जानेवारीला सर्वांनी सामूहिक आत्मदहन करण्याचा आम्ही सगळा विचार केलेला आहे. आम्हाला जीआर प्रमाणे पगार मिळालाच पाहिजे, कायमस्वरूपी कामगार करून घेतलंच पाहिजे. मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सेफ न्यूज लाइव. आइए नजर डालते हैं आज की खास खबर पर. दोस्तों, इस समय मैं खड़ा हूं आगरी सेना के मुख्यालय कार्यालय पर. आज यहां एक बेहतरीन चर्चा का कार्यक्रम था, एक चैनल के द्वारा आयोजित किया गया था. वहां कुछ ऐसे लोग मिले, ये आप मेरे पीछे देख सकते हैं. काफ़ी लंबी ये संख्या है, काफ़ी बड़ी संख्या में लोग हैं और ये यहाँ आगरी सेना के मुख्यालय पर कुछ ऐसी अपनी समस्या लेकर आए हैं कि यहाँ इनके साथ में जो इनको लीड कर रहे हैं, उन्होंने बोलते बोलते अपने शब्दों में ये बात कह दी कि अगर हमारी समस्याओं का समाधान नहीं हुआ तो हम सामूहिक रूप से अपनी जान दे देंगे. तो इनको ऐसी बातें क्यों कहनी पड़ी, कौन लोग है, क्या है, इन्हीं के जबान से आपको मैं सुनाऊंगा. ले चलता हूँ सीधा इनके पास. नमस्कार. नमस्कार सर, आपका नाम क्या है? मेरा नाम रामदास सोगुले है. कहाँ काम करते हैं आपका और क्या विषय है, आज यहाँ आप क्यों जमा हुए हैं? अम्मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, मनपा रुग्णालय कांदिवली वेस्टमध्ये हॉस्पिटल आहे, तिथे आम्ही 121 कामगार काम करतो. हे 121 कामगार हे आम्ही 2013 पासून आम्ही तिथे कार्यरत आहोत. कंत्राटी कर्मचारी म्हणून आम्ही तिथे काम करतो. पण आता अशी परिस्थिती आमच्याकडे आहे की जिथे 121 कामगार काम करत होते तिथे फक्त 45 कामगारांना घेण्यात आलेले आहे, बाकीचे सगळे कामगार रस्त्यावर आलेले आहेत. आम्ही कोरोना काळामध्ये कोरोना योद्धा म्हणून आम्हाला सन्मानित करण्यात आलं, त्याच कोरोना योद्ध्यांना आज रस्त्यावर उभं यायची वेळ आलेली आहे, भूकमरीमुळे मरायची वेळ आलेली आहे. आम्ही आता जाणार कुठे, कुणाला विचारणार, हा प्रश्न मोठा आमच्या ऐरणीवर आलेला आहे. जर आत्तापर्यंत कोरोना काळामध्ये काम करताना आम्हाला कोरोना योद्धा म्हणून आम्हाला गौरवण्यात आलं, पण कोरोना योद्धा म्हणून आम्हाला त्याच पद्धतीने आम्हाला दुटप्पीपणासुद्धा वागणूक मिळालेली आहे. ज्या राज्य सरकारने 300 रुपये दैनंदिन भत्ता कोरोना काळामध्ये उपलब्ध करून दिला होता तो आज तागत आम्हाला मिळालेला नाही आहे. त्यानंतर आत्तापर्यंत आम्ही जे काम करत आलेलो आहोत हॉस्पिटलच्या ह्याच्यामध्ये, त्यावेळेला हॉस्पिटल प्रशासनानं सुद्धा आमच्याकडे दुटप्पीपणाच आमच्या बाबतीत आलेला आहे. 121 कामगार जे त्यावेळेला काम करत होते, आता आम्ही ज्या संस्था चालकाच्या दरम्यान काम करतो, म्हणजे जिथे कंपनी आलेले आहे त्यांनी जे ह्याच्या ह्यापूर्वी डेली वेजेस म्हणजे जेवढी माणसं कामावर घेतो त्यांनाच असं होतं, पण आता त्यांनी स्क्वेअर फिटावर काम दिल्यामुळे हे कामगार कमी झालेले आहेत असं हे प्रशासन, तिथले स्थानिक प्रशासन आम्हाला सांगितलेलं आहे. 2013 पासून जेव्हा सुरुवात झाली हॉस्पिटलला तेव्हापासून आम्ही तिथे काम करतो. पेशंट केअर म्हणजे पेशंट रुग्णांची सेवा हे तेव्हापासून आम्ही करत आलेलो आहोत. साफसफाईसुद्धा आम्हीच करतो, रुग्णांची सेवासुद्धा आम्हीच करतो. जे काम सांगेल प्रशासन ते आम्ही आजपर्यंत करत आलेलो आहोत. आता ज्यावेळेला 121 कामगार काम करत होते तेव्हासुद्धा रुग्ण आपल्या हॉस्पिटलला कामगारांची कमी जाणवत होती, कमी भासवत होती. पण आतासुद्धा 121 कामगारमधून 45 कामगार घेत आहेत, तर त्यावेळेलासुद्धा हीच अवस्था होणार आहे, हीच परिस्थिती हॉस्पिटलवर येणार आहे आणि याचा परिणाम हा रुग्णालयावर होणार, रुग्णांच्यावर होणार आणि तिथल्या परिसरावरसुद्धा होणार. आपकी मागे यही है की आता जेवढे आमचे कामगार जिथे काम करत होते तेवढेच आमच्या कामगारांना घ्यावं, त्याचा मोबदला हा पूर्वेपूर आम्हाला मिळावा. आमचे PF ESIC ह्या ज्या सुखसुविधा आहेत ह्या आमच्या योग्य रीतीने आणि वेळोवेळी आम्हाला मिळण्यात याव्यात एवढीच आमची मागणी आहे. आपने आम्ही आमच्या हॉस्पिटलला बऱ्याच युनियन आल्या होत्या, युनियनसुद्धा काही युनियनने आम्हाला आमचे न्याय मिळवून दिलेले आहेत. आता सध्या काय आहे की आत्ता जे आमचे कामगार जे बाहेर आहेत त्यांना कामावर घेतलेलं नाही आहे. एक जानेवारीपासून आम्ही सगळेजण बाहेरच आहोत. आम्ही इतके दिवस काम केलेलं आहे, 10 वर्षे गेली, 10 वर्ष आम्ही काम करतो आहे त्या हॉस्पिटलमध्ये. आम्हाला कोरोना काळामध्ये सुद्धा आम्हाला प्रशासनानं सांगण्यात आलं की तुम्ही कोरोनामध्ये काम करा, तुम्हाला संधी आहे कायमस्वरूपी होण्याची, परमनंट होण्याची तुम्हाला संधी आहे. ज्यावेळेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस होते त्यावेळेला त्यांनी स्वतः सुरुवातीला जे सरकार होतं शिवसेना
त्यावेळेला पत्र देण्यात आले होते की जे कर्मचारी का कोरोना काळामध्ये कंत्राटी कामगार जे काम करतात त्यांना तुम्ही पहिल्यांदा कायमस्वरूपी करा आणि त्यांचं जे काय असेल ते काम मार्गी लावा असं त्यावेळेला सांगितलं होतं. पण आता देवेंद्र फडणवीस म्हणजे भाजप सरकार आणि शिवसेना सरकार शिंदे सरकार हे आता एकत्र आलेले आहेत तर त्यांना मला वाटतं की त्यांनी जे पत्र दिलं होतं त्याचा त्यांना विसर पडलेला आहे. जर आमच्या मागण्या मान्य जर नाही केल्या तर आम्ही येत्या 26 जानेवारीला सर्वांनी सामूहिक आत्मदहन करण्याचा आम्ही सगळ्या विचार केलेला आहे. आम्ही अग्रिसेनाचे जे चंद्रकांत पाटील काका जे आहेत त्यांनाच आम्ही भेटलो. त्यांनी सांगितलं की आम्ही तुमचं काम करून देतो, तुमच्या ज्या काही मागण्या आहेत किंवा ज्या काही समस्या आहेत त्या आम्ही तुमचा सोडवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही काही काळजी करू नका, इथून पुढे तुम्हाला कुठल्याही उपासमारीची वेळ येणार नाही आणि तुम्ही माझ्याकडे आलेले आहात तर आम्ही तुमचं हे काम करून देतो अशी त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. येत्या सोमवारी आमच्या रुग्णालयाला ते भेट देणार आहेत, त्याप्रमाणे ते काम करतो असं बोललेले आहेत. तर ते नाम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय रुग्णालय, लेकिन वहाँ हालत जिन्होंने देश का संविधान लिखा, देश के संविधान में ये प्रोविजन किया है कि किस तरह के से यहाँ के लोगों को अपना जीविका चलानी है, उसी नाम के तले लोगों का यहाँ शोषण हो रहा है ऐसा आरोप लगाया जा रहा है. शासकीय अस्पतालों में एक तरफ सरकार बोलती है कि प्राइवेटाइजेशन करो और कॉन्ट्रैक्ट के बेसिस पर कर्मचारी की भर्ती की जाती है, लेकिन बाद में कॉन्ट्रैक्टर किस तरह से इन लोगों का इस्तेमाल करता है ये दिखाई दे रहा है और इसी को लेकर ये लोग अपनी आवाज़ बुलंद किए हैं. तो हम अभी यहीं रुकना चाहेंगे, अभी के लिए इतना ही. ऐसी और भी खबरों के लिए हमारे साथ बने रहिए. वसई विरार से यूसुफ अली. हमारे चैनल सेफ न्यूज़ लाइव पे अपने व्यापार एवं सेवा से संबंधित विज्ञापन हेतु मोबाइल नंबर 7385952786 अथवा 7738267786 पर संपर्क करें.